नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमळा चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, फायनली आम्ही डाळिंब प्लॉट दिलेला आहे. तर ह्या हा व्हिडिओ आम्ही काढण्याचं तेच कारण आहे की आम्ही आमचा डाळिंब प्लॉट काय रेटने दिलेला आहे आणि कसे 100 ग्रॅम दिले आहे की 125 ग्रॅमने की 150 ग्रॅमने, या हिशोबाप्रमाणे आम्ही फायनली 7 महिन्यानंतर 1 फेब्रुवारीला डाळिंबाला बागेला पाणी लावलं होतं. तर 7 महिन्यानंतर आम्ही डाळिंबाचा प्लॉट दिलेला आहे. यावर्षी रेट पण अगदी चांगले होते, त्यामुळे आम्ही डाळिंब प्लॉट दिलेला आहे. ह्या माहितीसाठी आम्ही हा व्हिडिओ, कारण आम्ही काय रेटने डाळिंब बाग दिलेला आहे हे ऐकण्यासाठी आमचा व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मागच्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे आमची बाग धरण्याची इच्छा नव्हती, पण शेततळ अर्धा भरल्या असल्यामुळे आम्ही बाग पकडला. तर मित्रांनो, पाण्याअभावी आम्ही यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाणी लावत नव्हतो, पण पाण्याचं योग्य नियोजन, मक्याची कुट्टी आणि ऊसाचं पाचट याचा जास्त वापर केल्यामुळे आम्ही बाग यावर्षी आमचा बाग निघण्यास मदत झाली. तरीसुद्धा भरपूर आमची मादीकडे ड्रॉपिंग झाली आणि त्यानंतर जो बाग जसा येईल, कारण उन्हाळ्यातसुद्धा झाडांना पाणी द्यायला लागेल, या हिशोबाने काहीतरी प्रयत्न करून आम्ही बागेला पाणी दिलं आणि यावर्षी बाग काढण्याचं आम्ही नियोजन केलं. तर फक्त 8 फूट शेततलावात पाणी असल्या कारणा होते, तरीसुद्धा आम्ही यावर्षी डाळिंबाग काढला. तर ज्या बाग तुम्ही जर व्हिडिओमध्ये पाहू शकता, क्वालिटी शायनिंग वगैरे एकदम दरवर्षापेक्षा दरवर्षासारखीच आहे, फक्त यावर्षी डाळिंब आमच्या बागेला लोड कमी होता. तर 7 ते 8 दिवसापासून आम्ही डाळिंबात व्यापारी फिरवत होतो आणि योग्य रेट मिळेल ती अपेक्षा पाहत होतो, पण फायनली ज्या दिवससुद्धा म्हणजे 7 महिन्यापेक्षासुद्धा वरती झाले होते आणि फायनली आम्ही बाग देण्याचा निर्णय केला आणि आज आमचा बागेच्या हार्वेस्टिंगचा हा पहिला दिवस आहे. तर भरपूर दिवसापासून मित्रांनो व्हिडिओ बनवला नव्हता, त्यामुळे आम्ही आता फायनल हार्वेस्टिंगचा जो आहे तो व्हिडिओ आज आम्ही बनवत आहे. तर मित्रांनो, आम्ही बागेमध्ये काय काय नियोजन करतो हे आम्ही तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगतच आहोत. जसं की पक्ष्यांपासून आणि पाकळीपासून कसं वाचायचं, त्यासाठी कोणती जाळी टाकायची हेही आम्ही तुम्हाला सांगत आलो. तर मित्रांनो, यावर्षी डाळिंबाला जास्त भाव असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे जास्तीत जास्त पैसे झाले असतील हे आम्हाला खात्री आहे. तर आम्ही आमचा डाळिंबाचा प्लॉट काय रेटने दिला आहे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही 100 ग्रॅम वजनाच्या पुढे, म्हणजे 100 ग्रॅमपासून पुढे 184 रुपये किलोने माल दिलेला आहे आम्ही. यावर्षी जरी माल आमचा कमी असला तरीसुद्धा रेटमध्ये भरपूर चांगला रेट आहे, त्यामुळे यावर्षीसुद्धा डाळिंब प्लॉट कुठल्याही परिस्थितीत फेल गेलं असे म्हटल्याचं काहीच कारण नाही, कारण रेट माल कमी निघाला पण जास्त रेटमुळे आपल्या डाळिंबाला चांगला भाव मिळालेला आहे.